आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात. संगमनेर तालुक्यातील धानदरफळ महाशिवरात्री निमित्तानं यात्रा उत्सव साजरा करण्यात आलाय. महाशिवरात्रीच्या मध्ये रात्री अभिषेक करून असंख्य भाविकांनी दर्शन घेतलंय. रामेश्वर हे देवस्थान संगमनेर तालुक्यातील धानदरफळ आणि कोल्हार घोटी हे महामार्गालगत आहे. या देवस्थानाची आख्यायिका अशी सांगितली जाते, विविध भाविक इथे पारायण, हरिपाठ, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होत असतात. तसंच येथील सप्ताह कमिटी आणि भाविकांच्या सहकार्यातून विविध विकास कामे या देवस्थानाने केली आहे. तसंच या देवस्थानाचा वर्गामध्ये समावेश झालेला आहे. बाळासाहेब थोरात कामांसाठी मार्गदर्शन आणि निधी उपलब्ध करून देत आहेत. रामेश्वर हे देवस्थान हिरवाईने नटलेलं आहे. पर्यटकांचं आणि भाविकांचं श्रद्धास्थान केंद्रबिंदू बनलं आहे. यावेळी महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी पुढील वर्षी अनेक यज्ञ महायज्ञ होणार असल्याचं बोलताना सांगितलं आहे. आत्मीयतेचं असं हे स्थान आहे. या स्थानाचा आता विकास आणि विस्तार होतो आहे. आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आधी रामेश्वराच्या दर्शनाकरता स्नानाच्या निमित्ताने एकत्र येतात. प्रतिवर्षी या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये राम सप्ताह संपन्न होतो. ते 36वं म्हणजे 3 तप पूर्ण अशा प्रकारचे होतात. आणि पुढच्या वर्षी या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर अतिरुद्र सहकार यज्ञ होणार आहे. आणि भारतवर्षातील अनेक साधू संत महंत ऋषी त्यांचं या ठिकाणी परमपावन सान्निध्य लोकांना लाभणार आहे. आणि जगभरातले विचारवंत या ठिकाणी येऊन प्रबोधन करणार आहे. तरी या निमित्तानं ही जी महायात्रा या ठिकाणी भरते याचं व्यवस्थापन संस्थांचे आज विद्यमान विश्वस्त अध्यक्ष गावातील पदाधिकारी मोठ्या आत्मीयतेनं उत्स्फूर्तपणे करत आहेत. तरीसुद्धा या देवस्थानच्या सुविधा ही अत्यंत कमी प्रमाणात शासनाकडे उपलब्ध आहे. हे कवर्ग अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र आहे की महाराष्ट्र शासनाला असं विनंती करतो, आवाहन करतो, इथल्या भाविकांचा ओघ, भाविकांची गर्दी आणि भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन या तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा देण्यात यावा. तिथे संत निवास, भक्त निवास, काही मूलभूत सुविधा या ठिकाणी निर्माण व्हाव्यात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये बिहू आळंदीसारखं एक क्षेत्र विकास आणि विस्ताराला पात्र अशा प्रकारचं आहे. तेव्हा या निमित्तानं मी आलेल्या सर्व भाविकांचं स्वागतही करतो, त्यांना धन्यवादही देतो. संतोष भगवान रामेश्वर सर्वांना आरोग्य देवो, शांती देवो, समाधान देवो. नितीन कोकणे, स्टार मार्श न्यूज, संगमनेर.